आज आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक कागदपत्र बनला आहे। हे 12 अंकी आधार कार्ड फक्त वडीलधाऱ्यांसाठीच नाही तर तुमच्या मुलांसाठीही खूप महत्त्वाचे आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की आधार कार्ड व्यतिरिक्त एक ब्ल्यू आधार कार्ड देखील आहे। चला तर मग पाहूया ब्ल्यू आधार कार्ड म्हणजे काय आणि ते कोणाला मिळते। नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ब्ल्यू आधार कार्डला बाल आधार कार्ड या नावाने ओळखले जाते। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या नियमानुसार 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते। भारतातील कोणत्याही नवजात बालकासाठी बाल आधार कार्ड साठी रजिस्ट्रेशन करता येते। बाल आधार कार्ड साठी 5 वर्षापेक्षा कमी मुलांसाठी नोंदणी करता येते, तर आधार कार्ड हे 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे। ब्ल्यू आधार कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? पहिला आहे तुमच्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर पालकांचे आधार कार्ड, त्यानंतर हॉस्पिटल डिस्चार्ज फॉर्म। ब्ल्यू आधार कार्ड कसे मिळवाल? यासाठी तुम्हाला जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल। तेथे पालकांच्या आधार कार्ड सोबत मुलाचे जन्म प्रमाणपत्र द्यावे लागेल। 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचे बायोमेट्रिक घेतले जाणार नाही। 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचे आधार कार्ड हे पालकांच्या आधार कार्डशी लिंक केले जाते। जर तुम्हाला ब्ल्यू आधार कार्ड साठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करायचे असेल तर प्रथम तुम्हाला UIDAI या वेबसाईटला भेट द्यावी लागेल। यानंतर येथे दिलेल्या आधार नोंदणी लिंक वर क्लिक करावे लागेल। येथे तुम्हाला मुलाचे काही तपशील विचारले जातील, जसे की तुमच्या मुलाचे नाव काय आहे, पालकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID। वैयक्तिक तपशील भरल्यानंतर अपॉइंटमेंट फिक्स बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ आणि स्लॉट बुक करू शकता। व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS येईल, त्यानंतर 60 दिवसांच्या आत आधार कार्ड मिळेल। आज आपण पाहिले की ब्ल्यू आधार कार्ड म्हणजे काय आणि ते कोणाला मिळते। तुम्ही आपल्या चुमुकल्याचे आधार कार्ड बनवले का? कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा। भेटूया पुन्हा अशा नव्या व्हिडिओंसह, तोपर्यंत नमस्कार।